लैक ओपेरॉन और लैक्टूस ओपेरॉन. टुडेज टॉपिक इज लैक ओपेरॉन. लैक ओपेरॉन इट वॉज फर्स्ट एक्सप्लेन बाय जैकोब एंड मोनोद. या दोघांनी याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे की हा ओपेरॉन कसा आहे. आपण ऑपेरॉन बघितला, त्या ऑपेरॉन म्हणजे काय, क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स. तर ऑपेरॉन हा सेगमेंट ऑफ डीएनए आहे की जो की ज्याच्यामध्ये काही रेग्युलेटरी जीन्ससुद्धा आहेत की जे जीनच्या एक्सप्रेशनला कंट्रोल करतात. इट इज हॅविंग कंट्रोल इलिमेंट्स. मग आता लॅक ऑपेरॉनमध्ये काय काय आहे, कुठले कंपोनंट आहे, तर याचे जे कंपोनंट आहे ते पहिल्यांदा आपण लिहू. कंपोनंट्स ऑफ लॅक ऑपेरॉन, फर्स्ट वन इज द रेग्युलेटरी जीन. रेग्युलेटर जीन और रेग्युलेटरी जीन्स ते आयनी दाखवतात. आयनी दाखवतो आपण त्या डायग्राममध्ये. यालाच दुसरं नाव आहे रिप्रेसर जीन, बिकॉज इट प्रोड्युसेस द रिप्रेसर प्रोटीन. रिप्रेसर जीन असं सुद्धा म्हणतात. दुसरा कंपोनंट आहे प्रोमोटर जीन. प्रोमोटर जीन हा इट इज प्रेझेंट ऑन इन द लॅक ऑपेरॉन प्रोसिडिंग दॅट ऑफ द ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर येतो ऑपरेटर जीन किंवा ऑपरेटर. हे सगळे जीन्सच आहे ऑपरेटर जीन. आणि त्यानंतर प्रत्यक्ष ज्याच्यापासून वेगवेगळे ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसनी नंतर एन्झाईम्स हे ट्रान्सलेट केले जातात, तो आहे स्ट्रक्चरल जीन. ट्रान्सक्रिप्शनसाठी लागणारा प्रत्यक्ष आपला स्ट्रक्चरल जीन ऑपरेटरनंतर येणारा. आणि याच्या व्यतिरिक्त आता हे सगळे कंपोनंट झाले लॅक ऑपेरॉनचे. लॅक ऑपेरॉनचा कंपोनंट नसेल आपण तरी आपल्याला याच्यासोबत स्टडी करावा लागतो, तो आहे इंड्युसर. इंड्युसर इट इज समट अनदर केमिकल सबस्टन्स. आणि हा कंपोनंट नाही आहे, ऑपेरॉनचा कंपोनंट नाही आहे, पण ह्या ऑपेरॉनमध्ये त्याचा रोल आहे इंड्युसरचा. तर असे पाच कंपोनंट याच्यामध्ये येतात. तर आपण एक एक करून पाहू याच्यामध्ये. जो लॅक ऑपेरॉन आहे इट कन्सिस्ट ऑफ, फर्स्ट पहिला पार्ट पाहू आपण रेग्युलेटरी जीन. हा लॅक ऑपेरॉन म्हणजे ऑपेरॉन म्हणजे हा डीएनएचा सेगमेंट आहे असा. हा डीएनएचा सेगमेंट समजा. या डीएनएच्या सेगमेंटला आपण त्याला ओरिएंट केलेला आहे 3' एंडपासून 5' एंडपर्यंत. थ्री प्राईम टू 5' एंड असं त्याला ओरिएंट केलेलं आहे. तर याच्यावर आता आपण त्याचे वेगवेगळे जागा दाखवू. रेग्युलेटरी जीन्स कुठे असतात, तर इट इज दे आर फॉलोईंग दॅट ऑफ द प्रोमोटर जीन. इथे या ठिकाणी दाखवू आपण रेग्युलेटरी जीन. इथून एवढे जे आहेत ते आहेत रेग्युलेटरी जीन. ते अँड आयनी दाखवू रेग्युलेटरी जीन. दीज रेग्युलेटरी जीन्स दे आर रिस्पॉन्सिबल टू ट्रान्सलेट द mRNA. हा ट्रान्सलेट करतो mRNA. कोणता, तर रिप्रेसर mRNA. त्याचा रोल आपण नंतर पाहू. रिप्रेसर mRNA हा ट्रान्सलेट करतो. हा झाला रेग्युलेटरी जीन. हा रेग्युलेट करतो ही प्रोसेस जी आहे याची, ट्रान्सलेशनची. पलीकडे जे काही स्ट्रक्चरल जीन आहे त्याच्या ट्रान्सलेशनची प्रोसेस रेग्युलेट करतो, म्हणून त्याला रेग्युलेटरी जीन म्हटलेलं आहे. ते कंट्रोल इलिमेंटचे पहिले घटक झाले. मग त्यानंतर येतो प्रोमोटर जीन. दिस प्रोमोटर जीन इट इज प्रोसिडिंग दॅट ऑफ ऑपरेटर जीन. या ठिकाणी असतो प्रोमोटर जीन. इथे दाखवू आपण प्रोमोटर जीन. प्रोमोटर जीन, प्रोमोटर जीन म्हणजे काय, दीज आर द नायट्रोजनस बेस्ड सिक्वेन्सेस आहेत हे सुद्धा. तसेच जसे कोडॉन्स पाहिले किंवा आपण याच्यामध्ये सुद्धा डीएनएमध्ये आरएनएमध्ये जसे पाहतो तसे हे प्रोमोटर जीन्स आहेत. आणि ह्या प्रोमोटर जीनवरच जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस पाहिली तेव्हा पाहिलं होतं ह्या प्रोमोटर जीनला बाइंड होत असतो आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज हा या ठिकाणी बाइंड होतो आणि मग ती प्रोसेस जी आहे ट्रान्सलेशनची ट्रान्सक्रिप्शनची ती सुरू होत असते. ट्रान्सक्रिप्शनची इनिशिएशन प्रोसेस लगेच सुरू होणे, इनिशिएट होणे हे याला बाइंड झाल्यानंतर. तर हा प्रोमोटर जीन झाला. हा प्रोमोटर जीन हा प्रोसिडिंग टू दॅट ऑफ ऑपरेटर, याच्यानंतर येतो ऑपरेटर या ठिकाणी. आणि प्रोमोटर जीन जे आहे त्याचे जे काही सिक्वेन्सेस असतील, जीन बेस सिक्वेन्सेस जे आहे, इट विल डिटरमाइन दॅट विच स्ट्रँड ऑफ डीएनए ऍक्ट ॲज टेम्पलेट. दोन असतात ना, दोन डीएनए स्ट्रँड असतात, मग त्यापैकी कोणता टेम्पलेट म्हणून काम करणार ते हे याचे बेस सिक्वेन्सेस ठरवतील.
जे काही ट्रान्सक्रिप्शन होतं ते 5' to 3' एंड होतं, आणि हा जो काही आहे आपण ऑपेरॉन जो पाहतोय म्हणजे दिस इज द सेगमेंट ऑफ द टीएनए, हा 3' to 5' आहे, त्याच्यामुळे हा टेम्पलेट म्हणून काम करणार. याच्यावरचे बेस सिक्वेन्स ते ठरवतील की हा टेम्पलेट म्हणून आहे, तो डिटरमाइन करतो. सो दिस इज अबाउट द प्रोमोटर जीन. आणि प्रोमोटर जीन नंतर जो घटक येतो तो आहे या ठिकाणी ऑपरेटर, त्याचा रोल खूप महत्त्वाचा. ऑपरेटर जीन इथून इथपर्यंत दाखवू आपण, ऑपरेटर ओनी दाखवतात, ऑपरेटर जीन हे सुद्धा जीनच आहे. ऑपरेटर जीन दे आर प्रोसिडिंग दॅट आर प्रोसेस दॅट ऑफ द स्ट्रक्चरल जीन, याच्या पलीकडे येतात स्ट्रक्चरल जीन. आता या ठिकाणी लॅक ऑपेरॉन आहे, लॅक ऑपेरॉन म्हणजे काय, लॅक्टोजचं मेटाबॉलिझम ज्याच्यामध्ये होतं, ज्याच्यामुळे होतं तो लॅक्टोज. म्हणजे आता समजा ई कोलाय बॅक्टेरिया आहे, आपण बघितलं ई कोलाय बॅक्टेरियाला तसं तर तो लॅक्टोज वापरत नाही, पण जर त्याच्या सराउंडिंगला आपण त्याला त्याच्या कल्चर मिडियममध्ये जेव्हा आपण ग्रो करतो तेव्हा त्याला जर लॅक्टोज प्रोव्हाइड केलं तर याच्या मेटाबॉलिझमसाठी लागणारे एन्झाईम्स त्याच्याजवळ अवेलेबल नसतात, मग ते एन्झाईम्स त्याला सिंथेसाइज करावे लागतात. ते एन्झाईम्स कोणते ते आपण बघितले. पहिला एन्झाईम जो याच्यामध्ये दिला होता तो बीटा गॅलॅक्टोसिडेस. बीटा गॅलॅक्टोसिडेस हा कशासाठी लागतो, लॅक्टोजचं रूपांतर, हा डायसॅकेराइड शुगर असल्यामुळे याचं रूपांतर दोन मोनोसॅकराइडमध्ये केला जातो, दॅट वन इज द गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. तर हे हा एन्झाईम करतो. त्यानंतर मग दुसरा त्याला लागतो परमिएज, गॅलॅक्टोसाइड परमिएज, गॅलॅक्टोसाइड परमिएज. परमिएज कशासाठी, तर ह्या लॅक्टोजची सेलच्या आत प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू एंट्री घडवून आणण्यासाठी हा लागतो परमिएज. त्यानंतर तिसरा याला लागतो ट्रान्स ॲसिटिलेज, ट्रान्स ॲसिटिलेज. ट्रान्स ॲसिटिलेजचं फंक्शन मी सांगितलं होतं की जो ॲसिटिल सी ओ ए असतो याच्यामध्ये तयार होतो, त्यातला सी ओ ए पासून ॲसिटिल मोकळा करून तो गॅलॅक्टोसाईडकडे पाठवणे, इट विल ट्रान्सफर द ॲसिटिल टू गॅलॅक्टोसाईड. तर हे याचं फंक्शन ट्रान्स ॲसिटिलेजचं. तर हे तीन एन्झाईम्स याला जर तयार करायचे असतील वेळेवर लॅक्टोजच्या मेटाबॉलिझमसाठी, तर ह्या त्याला रेग्युलेट करावं लागेल, म्हणजे याला आता ॲक्टिव्ह करावं लागेल. हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. हे कुठले जीन्स आहे स्ट्रक्चरल जीन्स, तर हे स्ट्रक्चरल जीन्स आहे झेड वाय आणि ए. त्याला आपण तीन वेगवेगळे नावं देऊ शकतो, लॅक झेड, लॅक वाय आणि लॅक ए असे दाखवतात. तर हे ते तीन जीन्स आहेत जे की ह्या तीन याचं रिस्पेक्टिवली, झेड हा बीटा गॅलॅक्टोसिडेजला ट्रान्सलेट करणार आहे, वाय जो आहे तो गॅलॅक्टोसाइड परमेस ह्या एन्झाईमसाठी मेसेज ठेवतो, तर ए जो आहे तो ट्रान्स ॲसिटिलेजसाठी. तर हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहे याला प्रोसिडिंग म्हणजे याला प्रोसिड करणारा हा ऑपरेटर या ठिकाणी अवेलेबल असेल. आता ऑपरेटर काय काम करतो, तर ऑपरेटर स्विच ऑन असताना हा याला कुठेही काही याला बॉइंट झालेलं नाही आहे तेव्हा हा झेड वाय आणि ए यांचं पलीकडे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होऊ देतो, घडवून आणतो. मग त्यासाठी आता इथे प्रोमोटर जीन आहे आणि त्याला लगेच प्रोमोटर जीनला हा जो आरएनए पॉलिमरेज इथे दाखवला, हा आरएनए पॉलिमरेज इथे बाइंड होईल. आरएनए पॉलिमरेज जसा या ठिकाणी बाइंड झाला तसा तो लगेच हा स्विच ऑन आहे. आता इथे याला कोणीही बाइंड झालेलं नाही आहे. इथून आपण पाहिलं तर रिप्रेसर एमआरएनए रिप्रेसर प्रोटीन तयार करतो तो याला बाइंड होतो आणि त्याच्यामुळे स्विच ऑफ होतो तो. हा स्विच ऑन आहे समजा, हे करायचं आहे लॅक्टोजचं मेटाबॉलिझम, तर मग हा ऑपरेटर जो आहे टर्न ऑन असताना इट विल टर्न ऑन अँड विल ब्रिंग अबाउट द ट्रान्सक्रिप्शन ऑफ झेड वाय अँड ए, याचं ट्रान्सक्रिप्शन घडवून आणतो. हा आरएनए पॉलिमरेज हा याच्यावर मूव्ह होतो, ह्या ऑपेरॉनवरच पूर्ण म्हणजे ह्या स्ट्रक्चरल जीनवर इकडे मूव्ह होतो तो, ह्या स्ट्रक्चरल जीनवर मूव्ह होत जातो आणि इकडे त्याचं ट्रान्सक्रिप्शन सुरू होतं. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे एम आर एन ए फॉर्मेशन ही प्रोसेस सुरू होते. ही अर्थातच कोणत्या दिशेने होईल, इथे आता 3' एंड आहे त्याच्यामुळे इथे 5' आणि इकडे राहील त्याचा 3', त्याच्यामुळे डाऊनस्ट्रीम हा जो आर एन ए पॉलिमरेज आहे आपण पाहिलं प्रोमोटर जीनच कुठे असतो तो अपस्ट्रीम असतो आणि डाऊनस्ट्रीमला मग नंतर आपण टर्मिनेटर पाहिला होता. तर प्रोमोटर जीन जो आहे तो अपस्ट्रीम म्हणजे 5' एंडकडे, म्हणजे आपण तो कोणता बघितला कोडिंग स्ट्रँडचा जो असतो तो कन्सिडर केला जातो 5' एंड, तर इथे तो अटॅच असतो या ठिकाणी प्रोमोटर जीन. आणि इथे आर एन ए पॉलिमरेज प्रोमोटर जीनवरून हा प्रोमोट करतो अर्थातच त्या प्रोसेसला, याच्यावरून तो मूव होत जातो. ऑपरेटर जीन स्विच ऑन होतो आणि आता ह्या तिन्ही पण याचे हा जो झेड आहे
त्याचं ट्रान्सलेशन होईल, याचं सुद्धा ट्रान्सलेशन होईल आणि याचं सुद्धा ट्रान्सलेशन होईल, फॉर्मिंग द एमआरएनए. या ठिकाणी एमआरएनए आता हाच दाखवू आपण इकडे, हा एमआरएनए तयार असतो. दिस प्रोसेस टेक्स प्लेस. सो दिस इज फॉर्मिंग फ्रॉम 5' to 3' असा. दिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन अँड देन द ट्रान्सलेशन टेक्स प्लेस. त्याचं रिस्पेक्टिव्ह ट्रान्सलेशन होऊन हे ए बी सी जे काही आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज, गॅलॅक्टोसाइड परमिएज आणि ट्रान्सॅसिटिलेज हे प्रोटीन या ठिकाणी तयार होतील किंवा प्रोलिपेप्टाइड तयार होतील, एन्झाइम्स तयार होतील. अँड दिस विल युटिलाइज फॉर द लॅक्टोस मेटाबॉलिझम. याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत आणि स्ट्रक्चरल जीन आणि इंड्युसर हा पॉईंट राहिलेला आहे, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये